आता आपण टेबलमधील नवीन रो किंवा कॉलम निर्माण कसा करायचा ते पाहूया. आपल्या टेबलमध्ये नवीन माहितीसाठी नवीन रो किंवा कॉलम नंतरही समाविष्ट करता येतो. याकरिता आपल्या टेबलमध्ये एखादा नवीन रो किंवा कॉलम समाविष्ट करायचा असल्यास लेआउट हा टॅब निवडतात. ह्या टॅबमध्ये रो अँड कॉलम हा ग्रुप आपल्याला दिसतो. टेबलमध्ये नवीन रो किंवा कॉलम समाविष्ट करण्यासाठी कर्सरचे स्थान महत्त्वाचे असते. रो अँड कॉलम या ग्रुपमध्ये इन्सर्ट लेफ्ट किंवा इन्सर्ट राईट या कमांड दिसतात. आपल्याला कर्सरच्या डाव्या बाजूस किंवा कर्सरच्या उजव्या बाजूस कॉलम कुठे हवा आहे ते ठरवून एक पर्याय निवडा. आपल्याला टेबलमध्ये नवीन ओळी समाविष्ट करावयाच्या असल्यास ज्या सेलमध्ये कर्सर असेल त्या सेलच्या वरच्या बाजूस किंवा खालच्या बाजूस कुठे ओळ वाढवायची हे ठरवा आणि लेआउट टॅबमधून इन्सर्ट अबव किंवा इन्सर्ट बिलो ही कमांड निवडा. रो किंवा कॉलम डिलीट करणे. टेबलमध्ये एखादा रो किंवा कॉलम आपल्याला नको असल्यास तो नष्ट करण्याकरता डिलीट कमांड आहे. जो कॉलम अथवा रो नष्ट करायचा आहे त्यामधील एक सेल ऍक्टिव्ह असणे गरजेचे असते. लेआउट या टॅबमध्ये रो अँड कॉलम्स हा ग्रुप आहे. या ग्रुपमधील डिलीट ही कमांड निवडल्यास तो विशिष्ट रो किंवा कॉलम नष्ट होईल.